हॅलो एवरीवन, आपल्याला माहीत आहे की भारतीय खेळाडू गुकेशने कॅन्डिडेट्स 2024 स्पर्धा ही जिंकलेली आहे. ही नक्कीच भारतीयांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. आणि आपल्याला हे सुद्धा माहीत आहे की पुरुष आणि महिला म्हणजे दोन्ही कॅटेगरीमध्ये मिळून भारताचे टोटल 5 खेळाडू जे आहेत ते कॅन्डिडेट्ससाठी क्वालिफाय झाले होते. तर पुरुषांमध्ये किंवा मुलांमध्ये गुकेश होता, प्रज्ञानंद होता आणि विदित गुजराती होता. त्याचप्रमाणे मुलींमध्ये किंवा महिलांमध्ये कोनेरू हंपी आणि वैशाली या 2 खेळाडू होत्या. आणि या सगळ्या 5 खेळाडूंमध्ये आता गुकेश जो आहे तो टॉप लेवलचा खेळाडू म्हणून मोठा झालेला आहे, किंवा आता तो ज्याला मराठीमध्ये एक उभरता तारा म्हणतात तसा गुकेश आता फॉर नाऊ भारतीय बुद्धिबळाचा ध्रुव तारा झालेला आहे. तर हा जो व्हिडिओ आहे याच्यामध्ये एक सामान्य खेळाडूच्या दृष्टिकोनातून आपण हे ॲनालिसिस करून बघू की काय कारणं असू शकतात की ज्याच्यामुळे गुकेश जो आहे तो जिंकला आणि काय कारणांमुळे गुकेशचं जे यश आहे ते एवढं स्पेशल आहे. तर ही सामान्य खेळाडूच्या दृष्टिकोनातून विचार केलेली कारणं आहेत. एक्सपर्ट ओपिनियन्स डेफिनेटली वेगळी असतील. एक्सपर्ट ओपिनियन्स काही असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. पण आपण एक सामान्य खेळाडू किंवा सामान्य भारतीय म्हणून बघू की गुकेशने हे जे यश मिळवलं ते इतकं स्पेशल का आहे. तर साहजिकच आहे, पहिलं कारण ते म्हणजे यावेळी या स्पर्धेमध्ये करोडो भारतीयांच्या अपेक्षा या खेळाडूंकडून होत्या. आपल्याला माहिती आहे की भारतीय बुद्धिबळाचा चेहरा हा जर प्रश्न विचारला की हा चेहरा कोण, तर आजही विश्वनाथन आनंद हेच नाव पहिलं येतं आणि अजून अनेक वर्ष हेच नाव पहिलं असेल. मात्र एक गोष्ट ही पण आपण लक्षात ठेवली पाहिजे की विश्वनाथन आनंद ज्यावेळी वर्ल्ड चॅम्पियन झाले किंवा वर्ल्ड चॅम्पियन त्यावेळी 2000 साली भारतामध्ये इंटरनेट आजच्या एवढं पॉवरफुल नव्हतं. आपल्याला ज्या बातम्या कळत होत्या त्या एकतर खेळ झाल्यानंतर कळायच्या किंवा कोणत्या तरी चॅम्पियनशिप जिंकल्यानंतर कळत होत्या. पण आज आपल्याकडे इंटरनेट पॉवरफुल आहे, सो आता ज्या बातम्या आहेत त्या लाईव्ह बातम्या, रिअल टाईम बातम्या आपल्याकडे येतात. म्हणजेच प्रत्येक खेळाडू प्रत्यक्ष गेम खेळत असताना तो कोणती चाल खेळतोय हे सुद्धा आपल्याला स्ट्रीमिंग थ्रू आपल्यापर्यंत पोचत असतं. त्याच्यामुळे खेळाडू प्रत्यक्ष खेळताना भारतासारख्या देशातून कोट्यवधी लोक तो सामना बघत असतात, प्रत्येक मूव्हवरती लाखो कमेंट्स पडत असतात आणि याची जाणीव आता खेळाडूंना सुद्धा आहे. स्पेशली 2020 सालच्या सगळ्या एकंदरीत तो जो काय काळ होता त्यानंतर भारतीय चेस हे ऑनलाईन किती मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे हे प्रत्येक चेस खेळाडूला माहिती आहे. सो ॲट अ टाईम लाईव्ह खेळत असताना लाखो लोकांच्या कमेंट्स, हजारो लाखो करोडो लोक प्रत्यक्ष तो सामना बघणं आणि हे सगळे लोक या अपेक्षेने ते बघणं की आपला खेळाडू आता सामना जिंकणार आहे, तर हे प्रेशर किती असू शकतं हे तुम्हाला माहीत आहे. प्लस बुद्धिबळ हा पूर्णपणे इंडिव्हिज्युअल गेम आहे. इंडिव्हिज्युअल म्हणजेच तुमच्या बरोबर कोणतीही टीम नाही, त्याच्यामुळे जे काही जिंकायचं आहे, हरायचं आहे, जे काही खेळायचं आहे हे त्या खेळाडूला स्वतः सगळं करावं लागतं. आपल्याला माहीत आहे की टीम गेम्समध्ये काही वेळा असं होतं की खेळाडू जरी खराब खेळत असला तरी टीमचे बाकीचे मेंबर चांगले खेळत असतात आणि तो खराब खेळाडूसुद्धा त्याची लॉटरी लागते किंवा नशीब चांगलं तो सुद्धा जिंकून जातो. पण बुद्धिबळात तसं कधीच होत नाही. तुम्ही जर खराब खेळलात तर तुम्हाला जिंकून द्यायला ॲक्च्युली अपोनंट सोडला तर कोणीही नसतं, तुमच्यापेक्षा अपोनंट खराब खेळला पाहिजे. पण कॅन्डिडेट्ससारख्या स्पर्धेमध्ये अपोनंटसुद्धा खराब खेळत नसतात. कॅन्डिडेट्समध्ये अपोनंटसुद्धा तुमच्यासारखेच त्या त्या देशाच्या हजारो लाखो करोडो खेळाडूंमधून पुढे आलेले असतात. ते इतकेही वाईट खेळाडू नसतात की तुमच्या खराब खेळामुळे ते तुम्हाला गेम जास्त खराब खेळून तुम्हाला गेम जिंकून देतील, नाही तसं होत नाही. त्याच्यामुळे कोट्यावधी भारतीयांच्या अपेक्षा पूर्ण करणं हे गुकेशचं पहिलं चॅलेंज होतं जे त्याने सक्सेसफुली केलेलं आहे. आपल्या प्रत्येक चालीकडे लाखो करोडो भारतीय बघतायत, त्याच्यावरती लाखो करोडो कमेंट्स येत आहेत, हे याची जाणीव ठेवून सुद्धा त्याने त्या सर्व अपेक्षा पचवलेल्या आहेत, जे अतिशय अवघड काम असतं. आणि भारतातून तरी ते काम आजवर फक्त विश्वनाथन आनंद आणि मला वाटतं
अन्य काही खेळाडू आहेत जे अनफॉर्च्युनेटली वर्ल्ड चॅम्पियन झाले नाहीत, पण सध्या तरी क्लासिकल गेम्समध्ये केवळ विश्वनाथन आनंद यांनाच ते जमलेलं आहे. करोडो भारतीयांच्या अपेक्षा त्यांच्यानंतर जर आत्तापर्यंत कोणी पूर्ण केल्या असतील तर त्या गुकेशने केलेल्या आहेत. त्यामुळे हे पहिलं कारण आहे की त्याचं विजय किंवा त्याचे जे सक्सेस यश आहे ते एवढं स्पेशल का आहे. त्यानंतर आपण पुढचं कारण बघू. पुढचं कारण जे मला वाटतं ते आहे देशांतर्गत कठीण स्पर्धा ही गुकेशने जिंकलेली आहे. तर ती कशी, तर याचं कारण सुद्धा परत आपल्याला थोडंसं इंटरनेटकडे वळावं लागेल. विश्वनाथन आनंद ज्यावेळी वर्ल्ड चॅम्पियन झाले त्यावेळी मला वाटतं त्यांच्या तोडीचा खेळाडू केवळ ते एकटेच होते. भारतामध्ये विश्वनाथन आनंद यांच्या तोडीचा दुसरा खेळाडू त्यावेळी कोणीच नव्हता. इनफॅक्ट जगातही असे फारसे खेळाडू नव्हते आणि त्याच्यामुळेच हिकारू नाकामुरासारखा खेळाडू जो आहे तो विश्वनाथन आनंद यांना गॉड लेवल टियर ज्याला म्हणतात की ज्याला हायस्ट लेवलचे खेळाडू जे आहेत त्या खेळाडूंमध्ये ठेवतं. अख्ख्या जगातूनच त्यावेळी विश्वनाथन आनंद यांना कॉम्पिटिशन देणारं फारसं कोणीच नव्हतं आणि त्यामुळे साहजिकच भारतातही कोणी नव्हतं. मग आजची परिस्थिती मात्र अशी आहे की गुकेशला चॅलेंज करायला कॅन्डिडेट्समध्येच दोन भारतीय खेळाडू होते ज्याच्यामध्ये एक विदित गुजराती आणि दुसरा प्रज्ञानंद. हे दोघं खेळाडू सोडूनही भारतामध्ये सध्या ग्रँडमास्टर्स खेळाडूंची संख्या वाढतीये. भारतामध्ये देशांतर्गत खेळल्या जाणाऱ्या स्पर्धा वाढत आहेत. भारताच्या काही राज्यांच्या सरकारांनी आता या खेळामध्ये लक्ष घातलेलं आहे जे पूर्वी होत नव्हतं. म्हणजेच शासकीय पातळीवरून सुद्धा आता या खेळांची दखल घेतली जायला लागलेली आहे. दर रविवारच्या छोट्या मोठ्या स्पर्धा तर आपण आता कितीतरी बघतोय. अशा पद्धतीने एकंदरीत चेस कल्चर बुद्धिबळाची जी संस्कृती आहे ती भारतामध्ये वाढतीये आणि ती वाढत असल्यामुळे साहजिकच आहे भारतामध्ये देशांतर्गत स्पर्धा सुद्धा कठीण आहे. मग अशा वेळी अशाच बुद्धिबळाच्या कोट्यावधी खेळाडूंमधून हळूहळू जिंकत 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 तुम्ही पुढे कॅन्डिडेट सारख्या स्पर्धेसाठी क्वालिफाय होता. ही एक खूपच मोठी गोष्ट आहे जी या तीन खेळाडूंनी करून दाखवली. गुकेश असेल, विदित गुजराती असेल, प्रज्ञानंद असेल, या तिघांनीही अगदी ज्याला रूट लेवल म्हणतात किंवा तळागाळातून सुरुवात केली आणि एक एक स्पर्धा एक एक हळूहळू सगळ्यांवर मात करत ते आता कॅन्डिडेटसारख्या सेमी फायनल लेवलच्या कॉम्पिटिशनपर्यंत पोचलेले आहेत. तर हे सुद्धा एक महत्त्वाचं कारण आहे की गुकेशचं यश एवढं स्पेशल का आहे. कारण भारतामध्ये पूर्वीपेक्षा आज देशांतर्गत स्पर्धा ही खूप जास्त आहे आणि त्या स्पर्धेत नुसतं टिकूनच नाही राहिला तर टिकला सुद्धा आणि जिंकला सुद्धा. यामुळे गुकेशच्या यशाचं हे एक अतिशय महत्त्वाचं कारण आहे. त्यानंतर एक सामान्य खेळाडू म्हणून मला काय वाटतं की तिसरं कारण हे आहे की कॅन्डिडेट स्पर्धेचं दडपण जे आहे ते गुकेशने सहन केलं. तर हे दडपण नेमकं काय असतं तर आपल्याला माहीत आहे कॅन्डिडेट स्पर्धा ही वर्ल्ड चॅम्पियनशिपची सेमीफायनल आहे आणि सेमीफायनल सारख्या स्पर्धेचं दडपण सहन करणं हे खूप अवघड असतं. आपल्याला माहिती आहे की काही बाकी खेळ तर आपण बघितलेले आहेत की जिथे सर्व सामने जिंकलेत आणि शेवटच्या क्षणी दडपण सहन झालं नाही म्हणून शेवटचे एक दोन सामने हरून स्पर्धेतून बाहेर पडायची नामुष्की म्हणा किंवा एक अनफॉर्च्युनेट घटना ज्या आहेत त्या आपण आता रिसेंटली बघितलेल्या आहेत. तर या नॉकआउट स्पर्धांचं आंतरराष्ट्रीय स्पर्धांचं दडपण सहन करणं हे खूपच अवघड असतं आणि असंख्य वेळा असं झालेलं आहे की या ज्या स्पर्धा आहेत या स्पर्धा खूप मोठ्या असल्यामुळे अनेक खेळाडूंची कामगिरी खराब झालेली आहे. अनेकदा त्यांच्या समोरचे अपोनंट सुद्धा जे ते प्रत्येक वेळी काहीतरी त्या खेळाडूपेक्षा खूपच भारी किंवा खूपच वेगळे आहेत असंही नाहीये. समोर जर एक्स वाय झेड खेळाडू असेल तर त्याच्याबरोबर तुम्ही ऑलरेडी 15-20 वेळा खेळलेलाही असाल पण त्या पर्टिक्युलर क्षणी ही स्पर्धा खूप मोठी आहे त्याचं दडपण येऊन कामगिरी खराब होते हे आपण असंख्य खेळांमध्ये अनेक वेळा बघितलेलं आहे. पण गुकेशने हे यावेळी होऊ दिलं नाही. त्याने कॅन्डिडेट स्पर्धेचं दडपण सहन केलं. समोरचे खेळाडू कोण आहेत
हे सुद्धा त्याने बघून ठेवलं, त्याप्रमाणे त्याने त्याचा सगळा जो अनालिसिस स्टडी सगळा केला आणि कॅन्डिडेटसारख्या सेमी फायनल स्पर्धेचं दडपण सहन करून गुकेशने ही हे यश अजून विशेष बनवलेलं आहे. आपल्याला माहीत आहे की छोट्या मोठ्या स्पर्धात जिंकणं हे सुद्धा चेसमध्ये खूप अवघड असतं, कारण हा पूर्णपणे इंडिव्हिज्युअल गेम आहे. आणि अशा वेळी छोट्या मोठ्या स्पर्धा सोडाच, थेट कॅन्डिडेटसारखी सेमी फायनल जिथे क्वालिफाय होणं हे सुद्धा अनेक खेळाडूंचं फक्त स्वप्नच राहतं, त्या स्पर्धेमध्ये गुकेश विजयी झालेला आहे. हे दडपण सहन करणं हे सोपी गोष्ट नाही, पण गुकेशने हे करून दाखवलेलं आहे आणि ते त्याच्या यशाचं एक अतिशय महत्त्वाचं कारण आहे आणि हेच कारण त्याला अजूनही स्पेशल बनवतं. मग अजून कोणतं कारण आहे जे गुकेशच्या यशाला स्पेशल बनवतं? तर माझ्या दृष्टिकोनातून, एक सामान्य खेळाडूच्या दृष्टिकोनातून हे कारण आहे की कॅन्डिडेट स्पर्धेमध्ये सर्वोत्तम खेळाडून प्रत्यक्ष मात करणं. तर आपल्याला माहिती आहे की थेरॉटिकली किंवा आपल्या मनामध्ये आपण अनेक खेळाडूंवर मात करतो, अनेक स्पर्धा जिंकतो. थेरॉटिकली आपण अगदी ज्याला म्हणतात की झेंडा एव्हरेस्टवर झेंडा रोवला तशा पद्धतीचा आपला सगळा विचार असतो, पण प्रत्यक्ष कामगिरी ही अतिशय महत्त्वाची असते. गुकेशने या स्पर्धेमध्ये प्रत्यक्ष कामगिरी केलेली आहे. फक्त विचार केला नाही किंवा ज्याला मराठीमध्ये फक्त कल्पना केली आहे, फक्त काहीतरी वेगळ्या भावविश्वात रमलाय असं नाही, प्रत्यक्ष मैदानात उतरून गुकेशने ही कामगिरी केलेली आहे. आणि मग त्याने या स्पर्धेत कोणत्या खेळाडूंवर विजय मिळवलाय हे आपण बघू, जेणेकरून या खेळाडूंना हरवणं किती अवघड काम आहे हे तुम्हाला लक्षात येईल. तर आपण हे बघू की हे खेळाडू कोण होते. तर एक होता निजात अबासोव. निजात अबासोव आपल्याला माहीत आहे की 2023 साली जो वर्ल्ड कप झाला त्या वर्ल्ड कपमध्ये निजात अबासोव चौथ्या क्रमांकाचा खेळाडू होता. मॅग्नस कार्लसनने कॅन्डिडेट्समधून माघार घेतल्यामुळे निजात अबासोवला त्याची रिप्लेसमेंट म्हणून संधी मिळाली आणि वर्ल्ड कप 2023 मध्ये एकूण 206 खेळाडू होते. या 206 खेळाडूंमधून निजात अबासोव चौथ्या क्रमांकाचा खेळाडू होता, म्हणजेच तो किती चांगला खेळाडू आहे हे तुमच्या नक्की लक्षात येईल. निजात अबासोव नंतर अजून एक खेळाडू होता जो म्हणजे फबियानो करुआना. आपल्याला माहीत आहे फबियानो करुआना तर कॅन्डिडेट जिंकलाच नाहीये, वर्ल्ड चॅम्पियनशिपची फायनल सुद्धा तो मॅग्नस कार्लसन विरुद्ध खेळलेला आहे आणि अनफॉर्च्युनेटली तो वर्ल्ड चॅम्पियन जरी झाला नसला तरी मॅग्नस विरुद्ध क्लासिकलमध्ये सर्वच्या सर्व गेम ड्रॉ करण्याचं रेकॉर्ड त्याने त्यावेळी केलं होतं, जे मला वाटतं वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये कोणालाही जमलं नाही आहे, ते केवळ फबियानो करुआनाला जमलेलं आहे आणि आजही तो जगातल्या दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू आहे. सो अशा खेळाडू विरुद्ध गुकेश खेळलेला आहे. त्यानंतर अजून एक खेळाडू म्हणजे अलीरेझा फिरुजा. अलीरेझा फिरुजाला बुद्धिबळाचा भविष्य म्हटलं जातं, अर्थात हे सगळेच यंग खेळाडू आहेत, भारताचे खेळाडू देखील यंग आहेत, पण फिरुजा एक अतिशय डेंजरस प्लेअर आहे हे त्याचे गेम फॉलो करणाऱ्या सर्वांना माहीत आहे. अलीरेझा फिरुजाकडून संपूर्ण जगाला खूप जास्त अपेक्षा आहेत आणि अशा खेळाडूला हरवणं किंवा अशा खेळाडूसोबत कॅन्डिडेट्समध्ये खेळणं हे सुद्धा एक खूप मोठी गोष्ट आहे. गुकेशने ते करून दाखवलं. त्यानंतर अजून एक खेळाडू होता हिकारू नाकामुरा. आता हिकारू नाकामुरा आपल्या सर्वांना माहीत आहे हा मोस्टली ब्लिट्स आणि रॅपिड सेक्शनमध्ये जास्त गेम खेळतो, पण त्याचा रेकॉर्ड म्हणजे गेल्या वर्षभरामध्ये तो कॅन्डिडेट स्पर्धा सुरू होईपर्यंत क्लासिकलमध्ये एक वर्षभर जवळजवळ एकही गेम हरला नव्हता. तर अशा खेळाडूला या स्पर्धेमध्ये त्याच्या विरुद्ध खेळणं ही खूप मोठी गोष्ट आहे. हिकारू नाकामुरा आजही जगातल्या तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू आहे. त्यानंतर अजून एक खेळाडू होता जो म्हणजे इयन नेपोनिशी. नेपोनिशीबद्दल काय बोलावं, तो ऑलरेडी 2 वेळा कॅन्डिडेट स्पर्धा जिंकलेला आहे, ऑलरेडी तो फायनल्समध्ये मॅग्नस विरुद्ध खेळलेला आहे. अनफॉर्च्युनेटली तो जिंकला जरी नसला तरी कॅन्डिडेट स्पर्धेमध्ये इयन नेपोनिशी या वर्षी सुद्धा
एकही गेम हरला नव्हता, तो फक्त काही गेम ड्रॉ झाल्यामुळे यावेळी जिंकू शकला नाही. म्हणजेच कॅन्डिडेटमध्ये अनडिफिटेड खेळाडू एन नेपोनिशी आहे, अशा खेळाडूविरुद्ध गुकेश खेळला होता. ते झाल्यानंतर आता जे दोन खेळाडू आहेत ते दोघंही भारताचे खेळाडू आहेत, ते म्हणजे आर प्रज्ञानंद आणि विदित गुजराती. तर प्रज्ञानंद जो आहे तो वर्ल्ड कप 2023 मध्ये मॅग्नस कार्लसनच्या विरुद्ध फायनल खेळला होता. अनफॉर्च्युनेटली तो जरी हरला असला तरीही वर्ल्ड कपमध्ये फायनलपर्यंत पोचणं, 206 खेळाडूंमध्ये दुसऱ्या क्रमांकावर पोचणं ही खूपच मोठी कामगिरी होती आणि प्रज्ञानंदने ती करून दाखवली होती. आणि विदित गुजराती जो आहे तो फिडे ग्रँड स्विस टूर्नामेंटचा विनर आहे. फिडे ग्रँड स्विस टूर्नामेंट जी 2023 साली झाली त्याच्यामध्ये विदितने सर्व खेळाडूंना हरवून चॅम्पियनशिप जिंकली होती, ज्याच्यामुळे तो कॅन्डिडेट स्पर्धेसाठी क्वालिफाय झाला होता. फिडे ग्रँड स्विस ही 114 प्लेयर्सची 11 राऊंडची टूर्नामेंट होती. म्हणजेच 11 राऊंडपर्यंत पेशन्स ठेवणं, खेळाडूंविरुद्ध खेळणं हे किती जिकरीचं काम आहे, किती अवघड काम आहे हे आपल्याला माहीत आहे, पण विदितने ते करून दाखवलं होतं. सो असे हे 7 खेळाडू होते ज्यांनी आपापल्या टूर्नामेंट्समध्ये किंवा वेगवेगळ्या टूर्नामेंट्समध्ये अतिशय हाय क्वालिटी कामगिरी केली आणि हाय क्वालिटी कामगिरी करून ते कॅन्डिडेट स्पर्धेसाठी क्वालिफाय झाले होते. आणि अशा सर्व खेळाडूंविरुद्ध गुकेश जो आहे तो खेळला आणि त्याने कॅन्डिडेट स्पर्धेचं विजेतेपद मिळवलेलं आहे. तर मी म्हणालो तसं की थेरॉटिकली एखाद्या खेळाडूविरुद्ध चांगली कामगिरी करणं आणि प्रत्यक्ष चांगली कामगिरी करणं यात फरक असतो. गुकेशने ही कामगिरी प्रत्यक्ष केलेली आहे आणि मला वाटतं ही ती 4 कारणं आहेत जी एक सर्वसामान्य खेळाडूच्या दृष्टिकोनातून गुकेशला एक मोठा खेळाडू बनवतात, त्याचप्रमाणे त्याचं यश हे अतिशय विशेष आहे हे दाखवून घेतात. तर तुम्हाला ही कारणं पटली असतील तर तेही जरूर कळवा, पटली नसतील तर तेही जरूर सांगा. तुम्हाला अजून काय कारणं वाटतात, स्पेशल खेळाडू म्हणून काय कारणं वाटतात हे सुद्धा या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. मी अजूनही चांगले चांगले गेम्स आणि माहिती असलेले व्हिडिओज घेऊन येईन. धन्यवाद.